ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चिंचवड मध्ये ग्रामपंचायत सदस्याने ग्रामपंचायतीला ठोकलं टाळं। चिंचवड येथील प्रभाग 4 व 1 वॉर्डात ग्रामपंचायतीने औषध फवारणी न केल्याने ग्रामपंचायत सदस्य परमानंद उद्गावे यांनी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयास टाळं ठोकलं। कोरोना आणि डासांचं प्रमाण सर्वत्र वाढत चाललं आहे। गावात अनेक ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे। यासाठी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करावी अशी मागणी केली होती, पण वारंवार सूचना देऊन सुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष केल्याने उद्गावे यांनी आज ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकलं। आमचे प्रतिनिधी संदीप इंगळे यांनी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत, पाहूया काय म्हणतात ते। मी परमानंद रामचंद्र उद्गावे, चिंचवड गावामधल्या 4 नंबर वार्डामधले आणि 1 आणि 2 मध्ये औषध फवारणीचं काम झालेलं नाही। वेळोवेळी ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि संबंधित सर्व पदाधिकारी सगळ्यांना सांगून मी स्वतः एक ग्रामपंचायत सदस्य असून सुद्धा या कामाकडे दुर्लक्ष केलं जाते, याचं नेमकं कारण अजून काय समजना झाले। त्या उद्देशानं त्यांना ग्रामसेवकांना वेळोवेळी कल्पना देऊन हे मला पाऊल उचलण्याचं भाग पडलं आहे, कारण जनतेची कामं होणं गरजेचं आहे आणि ती व्हायलाच पाहिजेत या मताचा मी असून, एखाद्या वार्डावर आणि एखाद्या ह्याच्यावर जर असा अन्याय होत असेल तर ही पाऊल उचलण्याचं धाडस करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्या कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा कोरोनाच्या माध्यमातून औषध करणं आरोग्याची काळाची गरज आहे आणि ग्रामस्थांना ते गरजेचं असल्यामुळं औषध फवारणी लवकरात लवकर होण्याची गरजेची होती, परंतु ते टाळाटाळ झाल्यामुळं हे पाऊल उचलणं गरजेचं आहे।